आज मी तुम्हाला सांगतो, अशोक सराफ ही जर व्यक्ती दक्षिणेमध्ये असती तर आज मुख्यमंत्री असती. दिनेश प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाला गेलो, 12,500 प्रयोग. आज अशोक सराफांच्या मी सरांच्या कार्यक्रमाला आलोय. इथे इतकी वर्ष नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन सिरियल, मला असं वाटतं ओटीटी प्लॅटफॉर्म फक्त राहिलाय. पण इतकी वर्ष एक कलावंत काम करतोय. आज मी तुम्हाला सांगतो, अशोक सराफ ही जर व्यक्ती दक्षिणेमध्ये असती तर आज मुख्यमंत्री असती. चाळीस फूट कटआउट वरती तुमच्यावर दूध टाकलं गेलं असतं. पण इकडे आपल्याकडे महाराष्ट्रात काय नाही. अच्छा, चांगलं कलावंत आहे का? बरोबर, ठीक आहे. एवढ्यावरती आपल्याकडे आटपलं जातं. पण त्याचं महत्व काय असतं? कलावंताचं महत्व काय असतं? एखाद्या आर्टिस्टचं महत्व काय असतं? कलाकाराचं महत्व काय असतं? ना हे परदेशी गेल्याशिवाय नाही कळत. म्हटलं की मी जेव्हा पहिल्यांदा इटलीला गेलो आणि त्या रोमच्या विमानतळावरती मी जेव्हा माझं विमान लँड झालं आणि विमान लँड झाल्यावरती आतल्या एअर हॉस्टेसने जी अनाऊन्समेंट केली, अंगावर शहर आला माझ्या तेव्हा. आणि त्या एअर हॉस्टेसने अनाऊन्समेंट केली की वेलकम टू लिओनार्दो दि विंची एअरपोर्ट. एका लिओनार्दो दि विंचीच्या नावाने तिथे एअरपोर्ट असतात, आमच्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात. पण मी त्याच कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं ना की आपल्याकडे काय आहे, प्रतिभा जेवढ्या जपल्या जातात तेवढ्या प्रतिभा जपल्या जात नाहीत. आणि मग ह्या लोकांची वागणं, बोलणं हे सगळ्या बाकीचे लोक सगळे कृत्रिमपणाने वागत असतील. मी एक कलावंत म्हणून मी त्यांच्याशी त्यांचा नेहमीच आदर करत आलो. मला आज कळलं अशोक सर की तुमचं मूळ घराणं हे बेळगावचं आणि तुमचा जन्म मुंबईचा. मला असं वाटतं खरं तर तुम्ही सीमा प्रश्न सोडवलात. मला माहीत नव्हतं त्याच्यामध्ये.